दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललंय। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाया सुरू केल्या आहेत। त्या अनुषंगाने म्हसरूळ पोलीस ठाणेकडील जप्त मुद्देमाल नाशिक शहराचे पोलीस आयुक्त यांच्या हस्ते पोलीस उपायुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत गुन्ह्याचे फिर्यादी यांना वाटप करण्यात आलंय। त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करताय। याबाबत अधिक माहिती अशी की 4,09,584 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 4,98,000 रुपये किमतीचे 19 मोटरसायकल, 4,00,000 रुपयांचे चारचाकी वाहन तसेच 1,15,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन असा एकूण 29 फिर्यादींचा 14,22,584 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर कार्यक्रमामध्ये मुद्देमाल परत झालेल्या फिर्यादींनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले असून आभार मानलेत। यावेळी नाशिक शहराचे पोलीस आयुक्तांनी सदर कार्यक्रम आयोजित केला असल्याने म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे यांचे सहकारी पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कामाचे कौतुक केले असून सर्व पोलीस ठाण्यांमध्ये असा कार्यक्रम आयोजित केला जाईल असे यावेळी सांगण्यात आले। दरम्यान जप्त मुद्देमाल गुन्ह्यांचे फिर्यादी यांना वाटप करण्यात आल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे। भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक।